मनोज जरांगी पाटिल ने आरोप लगाया कि गृहमंत्री ने बीड जिले में मेरे खिलाफ 10 से 15 मामले दर्ज करने और मुझ पर मुकदमा चलाने की योजना बनाई थी। उन्होंने अखंड हरिनाम सप्ताह के मौके पर बीड के चरता का दौरा किया। इस मौके पर उन्होंने मीडिया से बातचीत की। मनोज जरांगी पाटिल ने कहा कि अगर परली जैसी जगह पर 1 लाख की सभा होती है तो गृह मंत्री और मुख्यमंत्री को इससे सबक लेना चाहिए। सिर्फ मराठाओं से नफरत से नहीं होगा, उनकी मुझे अलग अलग अपराधों में फंसाने की योजना है। लेकिन मनोज जरांगी पाटिल ने ये भी कहा है कि यह कदम मराठा समुदाय को सफल नहीं होने देगा। शेवटी गृह मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही। आणखी सुद्धा त्याला मी काय करू, परळी सारख्या ठिकाणी जर 1,90,000 लोक जर येत असले, 90,000 1 लाख, तर जरा श्यामपणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बरं होईल। नसतं आता 900 एकर मध्ये पुन्हा दिसल काय होतंय। एवढ्या द्वेष असण्याचं कामाचं नाही, गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही। मला तर रात्री अशी माहिती मिळाली, मी आज बीड नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी 10-15 आणखी केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा। गृहमंत्री साहेब, स्वप्न बघायचं कमी करा। माझी तडीपाडीचा ऑर्डर काढायची, क्लिप व्हायरल करायच्या, हे थोडस स्वप्न कमी बघायचं शिका। मराठाचा विरोधात गेला, आता इतर समाजा विरोधात चाललाय। रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते, मी 24 ओपन करतो सगळं। काय इतका द्वेष चांगला नाही, पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी। परळीच्या ठिकाणी जर 90,000 किंवा 1 लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या। गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचा आहे, मी कोणावरही अन्याय करू शकतो, मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधात तिचा गैरवापर करून मराठी संपवू शकतो। कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची। देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही, शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साफ। NBC News के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।